मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता अंजी खूप छान तयार होते ती म्हणते की तायडे मला लवकरात लवकर सहकुटुंबामध्ये यायचंच आहे पूजा म्हणते तू काळजी करू नको लवकरात लवकर लौकर तू तिकडे असशीलच आणि आपण सगळेजण एकत्र येऊ हो। तेव्हा माझं बाळ देखील सहकुटुंबात जन्माला यायला हवं हो असं अंजी हट्टच करते सरिता म्हणते मी म्हटले ना तुला सगळं काही व्यवस्थित होईलच आता त्या चौघींना देखील वैभव आवाज देतो तर त्या आता जुन्या घराकडे जायला निघतात दुसरीकडे पशा हा कपडे चेंज करत असतो तो कुडता घालत असतो तेवढ्यातच त्याला दुसऱ्या रूममधून कसला तरी आवाज येतो पशा घाबरतच म्हणतो बापरे चोर आले की काय असं म्हणून तेथे असणारी तो काठी घेतो त्या रूमकडे जाण्याचं ठरवतो दुसरीकडे आता सगळेजण खूप खुश असतात वैभव सगळ्यांना घेऊन आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी चाललेला असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आता वैभवला देखील खूप भारी वाटत असत इकडे पशा ती रूम उघडून आतमध्ये येतो तेथे कुणीतरी असतं तेव्हा पशा खूपच घाबरतो हातात काठी पकडतो आणि त्याच्या अंगावर टाकणारच असतो तेवढ्यातच आता ती जोराजोरात पाय हलवू लागते ती दुसरी तिसरी कोणीही नसून सावित्री असते हे पशाच्या लक्षात येतं मामीने तिचे हातपाय बांधून ठेवलेले असतात तिच्या तोंडात बोळा देखील कोंबलेला असतो तेव्हा ती म्हणते ते ते की हे काय आहे पशा अरे तुम्ही सगळ्यांनी अंगणात डोहाळे जेवण घालावं यासाठी हा प्लॅन केलाय ना पण मी तुम्हाला सोडणार नाही अजिबात काठ माझ्याशी आहे मी पण सावित्री आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तर आता अशा देखील खूपच घाबरतो आणि विचारतो ही कुणी केलंय तर इकडे अंजी आणि सगळ्या जणी आता मोरे घराजवळ येतात मग तेथे आल्यानंतर आता गुड्डी तिच्या अंगावर फुले टाकते अंजीला खूप भारी वाटत असतं अंजी, अंजी फुलांच्या पायघड्यांवरून आता चालत तुळशीजवळ येते तेथे आल्यानंतर ती तुळशीचा आशीर्वाद घेते तिच्या पाया पडते तुळशीतील माती घेते स्वतः त्याचा सुगंध घेते आणि मग पोटाजवळ घेऊन जावत ही आपल्या अंगणातल्या तुळशीची माती आहे याचा सुगंध तू घे तू इथे जन्माला येणार आहेस तेव्हा आता सूर्या सरिता एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता दुसरीकडे मामी ही सावित्री देवी जवळ येते तिला म्हणते की तुझ्या तोंडातला बोळा कोणी काढला ग तेव्हा पशा म्हणतो मामी हे सगळं तू केलंय म्हणजे तेव्हा मामी म्हणते की हो मीच केलंय सगळं आपल्या अंजीज अगोदर डोळे जेवण होऊ दे सावित्री बाई म्हणते की आता ए ढवळे तुला ढवळूनच काढते थांब पंगा माझ्याशी घेतेस काय तू तर आता दुसरीकडे अंजी खूपच खुश असते मग ती गुड्डीला विचारते काय ग घरातील सगळे नेते आहेत मग पशा कुठे गेला गुड्डी म्हणते अगं सगळी तयारी त्यांनीच केली ते इथेच होते पण प्रशांत दाजे सध्या कपडे चेंज करायला गेले आहेत असं ज्यावेळी ती म्हणते आता तेव्हा अंजी म्हणते बरं ठीक आहे तर आता दुसरीकडे पशा म्हणतो मम्मी तू हे जे काही करतेस का ना ते सगळं काही बरोबर नाहीये अगं ते म्हातारा माणूस आहे असं काय करतेस तू का बांधून ठेवलं तेव्हा मामी म्हणते अरे जेव्हा मी तुम्हाला घरी सांगायला आले ना की त्या बाईने परमिशन दिली आहे तेव्हा खरं तर ती परमिशन दिलीच नव्हती त्यानंतर नंतर मग मी माझ्या अंजीसाठी पुन्हा इकडे आले असं म्हणून मामी पुढे घडलेला आता सगळा प्रकार सांगू लागते की कशाप्रकारे मी सावित्रीबाईला मनवायला लागले तर सावित्रीबाई आता ऐटीतच तेथे झोक्यावर बसलेली असते मग तेथे मामी येते आणि तिला म्हणते सावित्रीबाई प्लीज मी तुमच्या पुढे पदर पसरते तुमच्या पाया पडते पण माझ्या हंजीचं डोहाळे जेवण इथे होऊ द्यात परंतु सावित्रीबाई आता नकारच देत असते ती काही केल्या ऐकायलाच तयार नसते मग मामी म्हणते हो तुम्हाला लागेल तेवढं भाडे घ्या पण आता सावित्री म्हणते अगं ढवळे तुला माहीत नसेल त्या मोरेंच्या सुनानुस्या त्या चुरू बोलतात आणि तुझी लेख तर तुझ्यावर आहे असं म्हणून आता ती मामीचा देखील खूप अपमान करू लागते व्हा मामी म्हणते मला माहिती आहे पैन पै करून तुम्ही हे घर उभं केलंय पुन्हा घेतलंय के ते घर आणि मोरेंना तुम्ही पैसे पण दिले आहेत परंतु घराच्या भिंतींना जर तुम्ही कान लावले ना तर फक्त एकच आवाज घुमेल ते सहकुटुंबाच्या हसण्याचा आणि त्यांच्या बोलण्याचा तुमचा आवाज सुद्धा इथे घुमणार नाही त्यामुळे तिला तिच्या मुलासाठी जर डोहाळे जेवण इथे करून द्यायचं असेल तर करू द्यात तुमची काही हरकत नसेल तर पण आता सावित्री हट्टालाच पेटून असते ती काहीही ऐकायला तयार नसते मग मामी म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून थे 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 मामी आता तेथे असणारी रशी घेते आणि म्हणते ये धरारे असं म्हणून ती सावित्रीबाईला पॅक चांगलं बांधून ठेवते आणि रूममध्ये तिथे कोंडून ठेवते तर आता सावित्रीबाईला मामीने किडनॅप जे काही केलेलं असतं ते सगळं काही मामी आता पशाला सांगते तेव्हा पशा म्हणतो म्हातारं माणूस आहे मम्मी ते अगं तू असं कशाला करायचंस तेव्हा आता मम्मी म्हणते की तिला अशी सद्दल घडायला पाहिजे माझ्या अंजी बिचारीची एकच इच्छा आहे ती पण मी पूर्ण करू शकत नाही तर आता पशा पुन्हा आतमध्ये जातो आणि सावित्रीला सोडवणारच असतो तेव्हा मामी तेथे येते आणि म्हणते माझ्या अंजीचं डोहाळे जेवण होऊ देत हिने माझ्याशी खूप भांडणं केली आहे मी हिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ह्या सावित्रीने ऐकलंच नाही तेव्हा सावित्री म्हणते हे बघ ढवळे मी तुला सोडणारच नाही मग आता सावित्री खूप बोलू लागते ते पाहून मामी तिच्या तोंडात आता बोळाच कोंबते आणि म्हणते सावित्री एक दोन तास तू असंच थांबायचं वा पशा म्हणतो मम्मी तू हे काही करतीय ना ते खूप चुकीचं करतीये त्यावरती मामी म्हणते काही चुकीचं नाही अरे हिला अशी चद्दर घडली पाहिजे कारण हिने काय काही केलं तुला नाही माहीत किती सहकुटुंबाला त्रास दिलाय आजा आंजीच्या सुखासाठी मी ही गोष्ट करणारच आहे म्हणून मामी पशाला तिचा निर्णय सांगते परंतु आता पशा ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो यांना काही झालं तर मामी म्हणते मी आहे यांच्याकडे तू नको काळजी करू तुझा बाहेर पण पशाचं मन तयारच बाहेर जायला मामी आता पशाला शपथच घालते आणि म्हणते अगोदर इथून निघ तू शपथ घातल्यामुळे बिचाही नाही लज होतो त्याला बाहेर यावं लागतं इकडे पुन्हा सावित्रीच्या तोंडात बोळा कोंबते तर सावित्री अजूनच चौतळून उठू लागते तर मामी तिला ढवळून टाकीन अशी ऍक्शन करते इकडे ओमकार हा अंजी जवळ येत तिला म्हणतो अंजू वहिनी तू खरंच खूप छान दिसतीये अंजी आता खुश होते तर अवनी म्हणते बघ ना आम्ही तयार केलंय तिला तेवढ्यातच आता पशा तेथे येतो अंजी विचारते अरे पशा मी कशी दिसतीये पशा म्हणतो खरंच खूप सुंदर दिसते पण पशाचं लक्ष आता सावित्रीकडे असतं तर आता ओंकार आणि पशा अंजी मला माफ कर तू दुसरं काहीही माझ्याकडे माग परंतु मी नाही एकत्र येऊ शकत आता कारण मला त्याची सारखी ती भांडणं आठवतात तो माझ्यावर हात उचलतो आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात सरिता म्हणते आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात तेव्हा सरिता अगोदर तिचं औक्षण करते तर अवनी आता सगळ्यांना सांगू लागते आमच्या अंजूची खूप मोठी इच्छा होती की ह्या जुन्या घरातच आम्ही इथे एकत्र डोहाळे जेवण करावं म्हणून आम्ही तिचं डोहाळे जेवण इथेच करण्याचा निर्णय घेतला तिच्या सगळ्या इच्छा आम्ही आता पूर्ण करणार आहोत आणि त्यानिमित्ताने आमचं अख्खं सहकुटुंब देखील एकत्र आलंय असं ती सगळ्या बायकांना आता सांगत असते मग त्यानंतर आता अंजू म्हणते माझी अजून एक इच्छा आहे की माझं बाळंतपण माझ्या माहेरी व्हावं म्हणजे या घरात व्हावं आम्ही इथे तीन वर्ष राहिलो आहोत परंतु हे भाऊ भाऊ इथे किती लहानपणापासून राहिले आहेत त्यांचा एकमेकांवर खरंच खूप जीव आहे पण आता असे काय वागतायत तेच कळत नाही असं अंजी आता सगळ्यांना सांगत असते तेव्हा इकडे वैभवला त्याचबरोबर घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं तर आता दुसरीकडे सावित्री स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु सावित्रीला स्वतःला सुटताच येत नाही कारण मामी तिच्या जवळ असते आणि मामी म्हणते की मी तुला आजीबाज सोडणारच नाही पाहुणे मंडळी देखील आलेले असतात अंजी खूप खुश असते अंजी आता पुढे सांगू लागते आज मी ठरवलं आहे मी सगळ्या जावांनी असं ठरवलंय की आम्ही वेगवेगळं राहतो असं मानायचंच नाही कारण मला आणि माझ्या बाळाला सहकुटुंबाला एकत्र पाहतो आहे आम्ही आज सगळे एकत्र येणार आहोत तेव्हा आता ओंकारला खूप मोठा धक्का बसतो तर पुढे अंजी अशी इच्छा व्यक्त करते की माझ्या बाळाला भावंडांमधील हे एकमेकांचं प्रेम पाहायचंय तेव्हा सूर्य आता अंजीकडे पाहतच राहतो आणि आता ते एकमेकांवरच पहिल्यासारखं प्रेम दिसायला पाहिजे हीच माझ्या बाळाची आणि हीच माझी भेट वस्तू असेल अन्न पुढील भागामध्ये औनी अंजीला म्हणते एकत्र येण्याचा आपला प्लॅन सक्सेस झाला तेव्हा अंजी हो म्हणते आणि सूर्याला सांगते तुमच्याकडून मला एक गिफ्ट हवंय सूर्या म्हणतो तुला जे हवं ना ते गिफ्ट मी देऊ शकतो अंजी म्हणते लेकी नेहमी बाळंतपणासाठी माहेरी जातात तर मला तुमच्या घरी यायचं आहे म्हणजे माझ्या माहेरी तेव्हा सूर्याला आता मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा